नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग राहणे गरजेचे आहे मित्रांनो ह्या महिन्यात म्हणा किंवा समोरच्या महिन्यात म्हणा विद्यार्थी मित्रांनो किंवा केव्हाही म्हणा येणाऱ्या कालावधीमध्ये पोलीस भरती तलाठी भरती किंवा कोणतीही सेवा भरती म्हणू विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंटला काढणं गरजेचं आहे कारण की गव्हर्मेंट ही जागा भरणारच मित्रांनो त्याच्याकरिता तुम्ही संयम ठेवा मित्रांनो आणि तुमचं अभ्यास चालूच ठेवा मित्रांनो आमचे नवीन चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्र मित्रांनो कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आणि लाईक करायला तर तुम्ही लाईक करणारच तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कारण की त्यांचे पण फायदे झालं अस पाहिजे आम्ही जे भरती निघतील त्याच्यात अपडेट तुम्हाला माहिती करत राहू मित्रांनो आम्ही ना हे सिरीज आहे मित्रांनो जे आलेल्या परीक्षेमध्ये रिपीटेड झाले आहेत प्रश्न मित्रांथी मित्रांनो ते प्रश्न घेऊन आलेलो आहेत मित्रांनो दरवर्षी रिपीटेड होत असतात मित्रांनो सरळ सेवा भरतीमध्ये प्रश्न तर चला चालू करूया मित्रांनो भारत सरकारच्या प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो सांगा मित्रांनो भारत सरकारच्या कायदेशीर सल्लागार कोण असतो कोण असतो मित्रांनो तर पर्याय क्रमांक बी आहे भारताच्या महान्यायवादी हा का असतो भारत सरकारचा एक कायदेशीर सल्लागार असतो मित्रांनो कोणत्या कलमामध्ये कमेंट करा मित्रांनो कमेंट पण करत चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे कसे आवडले का काय काय आम्हाला सुधारणा करायची आहे काही प्रश्न चुकले का असे तुम्ही कमेंट करत चला मित्रांनो राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यात चुनखडीची खाणी मोठ्या प्रमाणात आदरतात कोणत्या जिल्ह्यात आढळतात मित्रांनो चुनखडीच्या खानी तर कोणत्या जिल्ह्यात आढळतात यवतमाळ जिल्ह्यात आढळतात मित्रांनो चुनखडीच्या खांडी सॉरी मित्रांनो खानी यवतमाळ ह्या पोलीस भरतीमध्ये विचारले आहे मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना डॅडॅश यावर्षी भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांना सन्मान करण्यात आला कोणत्या वर्षी डॉक्टर एपीजे अब्दुल कलामना भारतरत्न देण्यात आले मित्रांनो सांगा कोणत्या वर्षी देण्यात आले भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामला तर केव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये देण्यात आले मित्रांनो केव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पर्याय क्रमांक सी मित्रांनो डॅडॅस या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्रस संघटनेचा सभासद झाला मित्रांनो भारत तर कोणत्या वर्षी झाला तर केव्हा झाला पर्याय क्रमांक ए आय मित्रांनो तीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी भारत हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कायद्याला सभासद झाला मित्रांनो रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत सांगा मित्रांनो रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर पर्याय क्रमांक ए कोण आहेत मित्रांनो सांगा तर कोण आहेत आचार्य विनोबा भावे पर्याय क्रमांक एक कोण आहेत आचार्य विनोबा भावे रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो आणि आपल्या मित्रमैत्रींना शेअर पण करा मित्रांनो शेअर करा मित्रांनो कारण की आमचे नवीन नवीन चॅनल आहे मित्रांनो आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो काही पैसे लागत नाही मित्रांनो आणि तुमचं मोबाईल पण चांगलंच राहणार मित्रांनो बिघडत नाही मोबाईल बटनला टच करायचं आहे झालं लाल बटन आहे तिथं टच करायचे आहे मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत प्राधान्य गटातील धारकांना किती धान्य मिळते सांगा मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत का धारकांना किती किलो अन्न मिळत असते किती तर मित्रांनो किती आहे पाच किलो आहे मित्रांनो किती आहे पाच किलो किती आहे मित्रांनो पाच किलो आहे किती पाच किलो आहे पर्याय क्रमांक कोणता आहे तीन आहे मित्रांनो पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण सांगा मित्रांनो पेशीच्या शास्त्र कोणी लावला आहे शोध कोणतं शास्त्रज्ञ नाही कमेंट चला मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तुम्हाला थोडीशी वेळ देत आहोत आम्ही तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो कोण आहेत तर रॉबर्ट हुक काय मित्रांनो पर्याय क्रमांक कोण आहेत रॉबर्ट हुक आहे मित्रांनो दंत चिकित्सक डायडॅस वापरतात काय वापरतात कोणतं भिंग वापरतात मित्रांनो सांगा तर काय वापरतात अंतर्वर्क आरसा वापरतात मित्रांनो पर्याय क्रमांक का ये कानकेव मिरर आहे मित्रांनो काय कानकेव मिरर म्हणतात मित्रांनो इंग्लिशमध्ये कोण वापरतात दंत चिकित्सक मित्रांनो जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करायला जाता दाताचे तेव्हा ते बघत असतात मित्रांनो काय ना आंतरवर्क आरश्याने मित्रांनो बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणाचा मारा करतात सांगा मित्रांनो कोणत्या बटाटा ना मूड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर करत असतात तर कोणत्या किरणाचा वापर करतात मित्रांनो बीटा किरणाचा वापर करतात मित्रांनो त्यांना अंकुर येऊ नये म्हणून बीटा किरणाचा वापर करतात मित्रांनो म्हणून ते एक एक दोन म्हणजे चार पाच महिने म्हणा किंवा सहा सात महिने म्हणा मित्रांनो मित्रांनो त्यांना अंकुर येत नाही मग चांगले सुरक्षित असतात मित्रांनो बटाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शताब्दी वर्ष काय म्हणून ओळखला जातो सांगा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्ष म्हणून काय म्हणून ओळखला जातो तर काय सामाजिक वर्ष म्हणून ओळखला जातो मित्रांनो पर्याय क्रमांक बी आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्ष काय ओळखला जातो सामाजिक वर्ष मित्रांनो इंटरनेटचे इंटरनेटचे पूर्ण रूप सांगा मित्रांनो इंटरनेटचे पूर्ण रूप सांगा मित्रांनो काय आहे डेली यूज करता मित्रांनो तरी तुम्हाला माहीत नाही असेल कमेंट करून सांगा बला मित्रांनो काय आहे सांगा मित्रांनो कमेंट करा तर काय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आहे मित्रांनो इंटरकनेक्टेड नेटवर्क इंटरकनेक्टेड नेटवर्क मित्रांनो सर्व बँकांच्या चेकवरील आयकर नंबर कशाच्या मदतीने वाचतात कशाच्या मदतीने वाचतात विद्यार्थी मित्रांनो सांगा सर्व बँकांच्या चेक, चेक आहे ना चेक तुम्हाला माहीत तसे मित्रांनो त्या चेकचे नंबर कोणत्या मदतीने कोणत्या मशीनच्या मदतीने वाचत असतात तर कोणत्या एम आय सी आर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो एम आय सी आरच्या मदतीने वाचत असतात मित्रांनो कशाने एम आय सी आरच्या मदतीने वाचत असतात मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापक कोण होते सांगा मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संस्था संघाचे संस्थापक कोण होते सांगा सांगा मित्रांनो तुम्ही तलाठी भरती आणि पोलीस भरतीची तयारी करता किंवा कोणती सरळ सेवा परीक्षा म्हणून मित्रांनो सगळे हे रिपीडेट प्रश्न आहेत मित्रांनो आलेले प्रश्न आहेत म्हणजे रिपीट होतीलच मित्रांनो नक्की तुम्हाला हे समोर जाऊन कोणत्याही परीक्षेत पाहायला मिळणारच मित्रांनो हे नक्कीच आहे तर कोण आहेत मित्रांनो डॉक्टर केशव बळीराम हेणगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत मित्रांनो कुठून चालू केले यांनी तर नागपूरमधून चालू केले मित्रांनो कुठून नागपूरमधून महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या प्रशासकीय विभागात आहे सांगा मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या प्रशासकीय विभागात आहे कोणत्या आहे मित्रांनो सांगा तर कोणत्या औरंगाबाद मित्रांनो औरंगाबाद प्र प्रशासकीय विभागात वन क्षेत्र सर्वाधिक आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात तर औरंगाबाद जिल्ह्यात मित्रांनो ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याच्या जबाबदारी कोणाची असते सांगा मित्रांनो ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते सांगा मित्रांनो कोणाची असते तर सरपंचाची असते मित्रांनो कोणाची सरपंचाची असते मित्रांनो कोणाची असते सरपंचाची असते मित्रांनो आणि ग्रामसभेच्या सचिव कोण असते मित्रांनो ग्रामसभेच्या सचिव कोण असते सांगा मित्रांनो कोण असते सचिव कोण असते मित्रांनो ग्रामसभेच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या कोण असते तर ग्रामसेवक असते मित्रांनो कोण ग्रामसेवक हा काय असते ग्रामपंचायतच्या सचिव असते मित्रांनो पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे सांगा मित्रांनो पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तर आपल्या मध्य प्रदेश जिल्ह्यात मध्य प्रदेश राज्यात आहे सॉरी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यात आहे मित्रांनो कोणत्या मध्य प्रदेश राज्यात आहे पन्ना ही हिऱ्याची खान भारतातील सर्वाधिक लांब नदी कोणती आहे सांगा मित्रांनो सर्वाधिक लांब नदी कोणती आहे असे प्रश्न रिपीट होत चालतात मित्रांनो तर कोणती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कोणती आहे गंगा नदी आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक लांब नदी कोणती आहे गंगा आहे मित्रांनो आणि चवळी नदी कोणती आहे मित्रांनो तर ब्रह्मपुत्र आहे मित्रांनो भारतात सर्वात जास्त जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे सांगा मित्रांनो कोणते आहे पुन्हा रिपीटेड प्रश्न आहेत मित्रांनो आलेले प्रश्न आहेत म्हणजे भारतात सर्वात जास्त जनसंख्या घनत्व असलेलं राज्य कोणतं आहे कोणतं आहे मित्रांनो तर पश्चिम बंगाल आहे मित्रांनो कोणते आहे पश्चिम बंगाल राजधानी काय आहे मित्रांनो पश्चिम बंगालची कोलकत्ता आहे मित्रांनो काय आहे कोलकत्ता आणि मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला तर माहीतच असेल मित्रांनो सांगा मुख्यमंत्री कोण आहेत कमेंट करा मित्रांनो भारताच्या महिला आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहे सांगा मित्रांनो भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत तर कोण आहेत मित्रांनो द्रौपदी मुर्मू आहेत विद्यार्थी मित्रांनो कोण द्रौपदी मुर्मू मित्रांनो राष्ट्रपतीवर प्रश्न दरवर्षी येत असते मित्रांनो सेवा परीक्षेत त्याच्यावरील आम्ही एक नवीन प्रश्न जोडलो मित्रांनो आदिवासी प्रथम महिला आहेत मित्रांनो आणि भारतातील सेकंड महिला आहेत म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची महिला आहेत मित्रांनो भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर प्रतिभाताई पाटील आहेत मित्रांनो कोण आहेत प्रतिभाताई पाटील हे प्रथम महिला आहेत विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती आणि आदिवासी म्हणेल तर कोण आहे मित्रांनो द्रौपदी मुर्मू आहे मित्रांनो मित्रा भारतातील दुसऱ्या क्रमांकची राष्ट्रपती म्हणणार तर कोण आहेत द्रौपदी मुर्मू मित्रांनो भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे सांगा मित्रांनो भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर कोणते आहे मित्रांनो हिराकूट धरण आहे विद्यार्थी मित्रांनो कोणते आहे कोणत्या नदीवर आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा तर कोणत्या नदीवर आहे मित्रांनो महानदीवर आहे मित्रांनो कोणत्या राज्यात आहे तर उडीसा राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे उडीसा राज्यात आहे विद्यार्थी मित्रांनो जिबेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने कोणत्या चवीचे ज्ञान होते मित्रांनो सांगा जिबेच्या शिंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होत असते तुम्ही दर दिवशी तुमच्या डेली यूजमध्ये तर होतच असते तुम्ही डेली जेवण वगैरे करता टेस्ट घेत असता सांगा मित्रांनो कशाचे टेस्ट होत असते कशाची चव येत असते मित्रांनो सांगा कशा गोड गोडची चव येत असते मित्रांनो जीबीचे शेंडावर मित्रांनो सायन्सचे पण प्रश्न येतात मित्रांनो सायन्स चांगले करत चाला विद्यार्थी मित्रांनो सतीबंदीची चळवळ डॅश डॅश यांनी मुख्य भूमिका बजावली होती कोणी मुख्य भूमिका बजावली होती मित्रांनो सती बंदीच्या वेळेस कोणी सांगा मित्रांनो कुणी तर राजाराम राय यांनी ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो कोणी राजाराम राय यांनी सती बंदी चळवळीत मुख्य भूमिका निभावली होती मित्रांनो महाराष्ट्राचे मार्टिन लिटर म्हणून कोणाला ओळखले जाते सांगा मित्रांनो महाराष्ट्राचे मार्टिन लिटर म्हणून कोणाला ओळखले जाते कोणाला ओळखले जाते मित्रांनो तर महात्मा ज्योतिबा फुले यांना काय मॉर्थिन लिटर म्हणून ओळखले जाते मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे यांचे पुष्कळ ग ग्रंथ येत असतात मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये जसे गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचे असूड आहे असे पुष्कळ येत असतात मित्रांनो पूर्ण ग्रंथ वाचत चालला मित्रांनो जसे साहू महाराज आहे कर्मवीर भाऊराव पाटील आहे महात्मा गांधी आहेत यांच बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्यावर प्रश्न येतात मित्रांनो crawl... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे सांगा मित्रांनो कुठे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठं आहे सांगा मित्रांनो कुठं आहे तर औरंगाबादमध्ये आहे कुठं आहे मित्रांनो औरंगाबादमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे तर औरंगाबादमध्ये आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही सांगा मित्रांनो कोणती आदिवासी जमात ही आपल्या महाराष्ट्र राज्यात आढळत नाही तर कोणती जमात आढळत नाही मित्रांनो कोरबा ही जमात आपल्या महाराष्ट्र राज्यात आढळत नाही कोणती विद्यार्थी मित्रांनो कोरबा ही आदिवासी जमात आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सॉरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात आढळत नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो काही पैसे लागत नाही सबस्क्राईब पण करा मित्रांनो तुमचं दिल मोठं असेल तर लाईक करा मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा कारण की आमचे नवीन नवीन चॅनल आहे मित्रांनो तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार तर आम्ही समोर वाढून तुमच्यासाठी आणखी आणखी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार मित्रांनो त्याच्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद